आदरणीय प्राध्यापक गुरुवर्य दीदी आणि दादा, खूप कठीण ओळख करून दिली असं मगाशी वाटत राहिलं, कारण संत साहित्य मी माझी झालोय. आता संत साहित्यामध्ये असं म्हटलं जातं की स्वकीर्ती कानी न ऐकावी, स्वतःची कीर्ती स्वतःच्या कानांना ऐकावी असं म्हटलं. आविष्कारच्या दुसऱ्या सत्रामध्ये खरं दुपारनंतर बोलायचं एअर कंडिशन हॉलमध्ये म्हणजे खूप कठीण काम असत. जेवण झाल्यानंतर सत्र तर आणखीन कठीण असत, कारण असं म्हटलं जातं की जेवल्यानंतर रक्ताचा प्रवाह पोटाकडे जास्त आणि मेंदूकडे कमी असतो, आणि अशा वेळी शरीर साथ देत नाही ऐकायला. अशा कठीण प्रसंगामध्ये मी आहे. देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर काही इच्छा अपेक्षा राहिल्या. असं म्हटलं जातं की गांधींची आणि नेहरूंची भेट झाली आणि त्यावेळी नेहरूंनी असं सांगितलं की आता बापूजी, तुमचा चरखा, तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी आता आपण ठेवून देऊया आणि नव्या भारताच्या निर्मितीसाठी आम्हाला तंत्रज्ञान उद्योगधंदे सुरू करायचे आहेत. आणि मग सुरुवात झाली IIT कॉलेजच्या निर्मितीची, IIM कॉलेजच्या निर्मितीची, आणि त्याच प्रभावाखाली भविष्यामध्ये जी काही निर्मिती झाली त्याच्यामध्ये अपेक्षा इतकीच होती की नवभारताच्या निर्मितीमध्ये याच देशातला मेंदू याच देशातल्या विकासासाठी वापरला जावा. आम्ही सर्वजण या विचाराचे सर्वजण वारसदार आहोत किंवा साक्षीदार आहोत. मी मोक्षगंडून तुमच्या समोर लेक्चर द्यायचं म्हणून मी मोक्षगंडू विश्वेश्वरयांचं चरित्र मी परवा विकत आणलं. वाचत असताना बऱ्याच वेळेला हडबडून गेलो की एक माणूस खूप मोठ्या ध्येयानं पछाडलेला असतो तो कोणत्या रीतीनं काम करतो. म्हणजे लग्न झालेला असताना तिसऱ्या दिवशी हा कामावर हजर होतो. अखंड 102 वर्षाच्या आयुष्यामध्ये या देशातला पहिला इंजिनियर की जो तुम्हा मला माहिती आहे त्याच्या आयुष्याकडे बघितल्यानंतर त्यांच्या आयुष्याची उंची आणि आमच्या आयुष्याची उंची तपासली तर लक्षात येतं की आपण किती कमी आहोत. स्वतःकडे बघितल्यानंतर, स्वतःच्या व्यक्तिमत्वाकडे बघितल्यानंतर असं म्हटलं जातं की तरुणाईला तयार करायचं भविष्यामध्ये तर कोणत्या गोष्टीसाठी तयार करावं लागेल. देश स्वतंत्र झाल्यानंतर जी विषारी फळं लागली त्या विषारी फळापैकी एखाद्या फळाला आम्ही हात घालू शकतो का? स्वतःच्या सामर्थ्याचा अंदाज आम्ही घेऊ शकतो का? माझ्यामध्ये नेमकं कोणतं सामर्थ्य आहे ते सामर्थ्य या देशाच्या कोणत्या कामासाठी मी वापरू शकतो याचा अंदाज कॉलेजमध्ये असताना मी घेऊ शकतो. खर तर इथं आल्यानंतर, कॉलेजमध्ये आल्यानंतर जे काही कट्टे आहेत त्या कट्ट्यावर आमचं भवितव्य ठरत असत. कुठल्या कट्ट्यावर आम्ही जास्त काळ रेंगाळतो? असं म्हटलं जातं की 25 ते 30 वर्ष हा पराक्रमाचा काळ आहे. 25च वर्ष, खूप कमी माणसं आहेत की 30 वर्षापर्यंत यश मिळवतात. पण 25 वर्षाच्या आज जर पराक्रम नाही झाला तर भविष्य काळ त्याच्यासाठी अंधाराचा असतो. आजूबाजूला बघितलं तरी लक्षात येतं आणि त्या कट्ट्यावर रेंगाळले. मी समोरच्या मी पिसे सर नाही माहित आहे की आमच्या बरोबर 11वीला जी मुलं होती जी कायम बाहेर या बस स्टॉपवर रेंगाळलेली असायची ती आता कुठं आहेत? ह्या सगळ्यांचा जर डाटा आम्ही घेतला किंवा मी MSc ऍग्रीला असताना PhD असताना मी या सगळ्यांचा अभ्यास केला, मग हे कट्टे कोणते आहेत कॉलेजचे आणि त्या कोणत्या कट्ट्यावर मला रेंगाळायचं आणि त्या कट्ट्यावर रेंगाळल्यानंतर मला माझं भविष्य कुठं शोधायचं? सिनियर कॉलेजच्या मुलांचं म्हणजे सिनियरच्या वर्गातल्या मुलांचा एक कट्टा असतो. ज्युनियर मध्ये त्यांची आवडती एखादी मैत्रीण असली तर तिला वर्गात बसवल्याशिवाय हे आपल्या वर्गातच जात नाही. जर हे मी बोललेलं कुणाला लागू पडत असेल तर तो योगायोग समजावा. मग ते कुठं असतात? मग पराक्रमाच्या वयामध्ये तेच. कारण असं म्हटलं जातं की पराक्रमात नीती पण अशी आहे बघा दिदी आणि दादा, की 25 वर्षाचं वय दिलंय आणि ह्याच वयामध्ये सगळे मोहाचे क्षण दिलेत, आवडीनिवडीचे क्षण ह्याच वयामध्ये दिलेत. म्हणजे पराक्रम करण्यासाठी या मोहाच्या क्षणावर आणि आवडीनिवडीच्या क्षणावर ज्याने विजय मिळवला ना त्यांच्यासाठी भविष्य वाट बघतोय. आणि या वयामध्ये ज्या पिंजऱ्यामध्ये ते अडकले त्याच पिंजऱ्यामध्ये अडकले तर भविष्य नाही त्यांच्यासाठी अंधार. मी पिसे सरांना मी आता नंतर नाव पण सांगणार आहे खासगीत की जे समोर होते, वडा खायला यायचे, बस आली की मुलींच्या स्वागताला असायचे, निघाले संध्याकाळी तिला घालवायला असायचे, ते कुठे आहेत आता?
की त्यांच्या आवडीची जी मुलगी होती ती एका कर्तबगार मुलाबरोबर लग्न तिचं झालं, पण हे अजून गावात तिथंच तंबाखू खात बसले. त्याच्या वाट्याला त्याचा भविष्य काळ तिथंच निघून गेला. दुसरा कट्टा आहे लायब्ररीचा कट्टा. त्या लायब्ररीच्या कट्ट्यामध्ये वैशिष्ट्य आहे, चष्मा लागणं ह्या वगैरे वेगवेगळ्या गोष्टी होत असतात, पण लायब्ररी म्हणजे अंतिम नव्हे असं म्हटलं जात. गुरुदेव टागोरांच्या शांतिनिकेतन मध्ये वासंतिक शिबिर व्हायचं. पहिलं वासंतिक शिबिर होतं आणि देशभरातून 500 मुलं आली. आणि या 500 मुलांना आल्या आल्या तरुण मुलांना गुरुदेव टागोरांनी सांगितलं की पलीकडे नदी आहे, डोंगर आहे, खेळायला जा, पोहायला जा. 499 मुलं पोहायला गेली, खेळायला गेली. एक मुलगा लायब्ररीत बसला. गुरुदेव टागोरांचा जो स्टाफ होता ना, प्राध्यापक बाकीचे मंडळी, ते सगळे तिथं आले. ते म्हणले, गुरुदेव कसं होणार या 499 पोरांचं? खेळायला जावा म्हटलं की लगेच निघून गेली. ते एकच मुलगा आहे, तो काहीतरी भविष्य काढेल. गुरुदेव म्हटले, मला त्या 499 पोरांची अजिबात चिंता नाही, मला चिंता आहे की याच कार्टेची याचं काय होणार भविष्य. म्हणजे जास्त काळ फक्त त्या पुस्तकातच शोधत राहतात आपलं आयुष्य त्यांच्यासाठी काय असत. भविष्यकाळ एकाच वर्गात एकाच बाकड्यावर असणारे तिघ जण आहेत. आपण हे बरेच वेळा उदाहरण ऐकलंय, पण तरी पण त्या बाकड्यावरचा पहिला जो विद्यार्थी आहे ना, 10वीला पहिला, 12वीला पहिला, इंजिनिअरिंग कॉलेजला लागला, या देशाच्या खूप टॉपच्या, म्हणजे त्या देशाच्या, तुम्ही रेकॉर्ड करताय म्हणून मी त्या देशाच्या म्हणतो, नाही तर मग समजून घ्या तुम्ही कोण कोण आहे, ती नावं पण तुम्हाला पाहिजे. त्या देशाच्या इंजिनिअरिंग कॉलेजला तो पहिला आला. इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रत्येक वर्गामध्ये पहिला, विषयामध्ये पहिला. तो त्या देशाच्या युपीएससीच्या इंजिनिअरिंगच्या परीक्षेला बसला आणि त्या देशाचा इंजिनिअरिंग रेल्वे खात्याचा चीफ इंजिनियर झाला. त्याच्याच वर्गात असणारा दुसरा, त्याच बाकड्यावर असणारा दुसरा, 10वीला 45, 12वीला 45, बीएससीला गेला 45, पण बीएससीला असताना सगळीकडे असायचा, तो ग्राउंडवर असायचा, मैदानावर असायचा, व्यासपीठावर असायचा. तो त्या देशाच्या युपीएससीच्या परीक्षेला बसला, आयएएसच्या परीक्षेला बसला. तो चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ऑफ रेल्वे असं झालं. म्हणजे पहिल्याचा पाप झाला, जे घासत होतं का नाही त्याचा तो पाप झाला. तिसरं, 10वीला डमी, 12वीला डमी, FY, SY, TY ला डमी, CRGS धूमधडाका. त्या देशाच्या इलेक्शनला उभा राहिला संसदेच्या, खासदार झाला आणि त्या देशाचा रेल्वे खात्याचा मंत्री झाला. पहिल्या लोकांचा बाप झाला. भवितव्य हे असंही आणि तसंही असत. दुसऱ्या सेमिस्टरमध्ये तिसरा कट्टा आहे की तो दुसऱ्या सेमिस्टरमध्ये चालू होतो, गॅदरिंगचा कट्टा. ज्याच्याकडे अभिनय आहे, ज्याच्याकडे गाणं आहे, ज्याला गळा आहे, ती त्या क्षेत्रामध्ये असतात. मैदानावरचा एक कट्टा असतो, जीवनाची हार जीत त्या मैदानावर शिकणारी मुलं असतात. पुढचा कट्टा आहे तो माझा सगळ्यात लाडका कट्टा आहे, हॉस्टेलचा कट्टा. मी 12 वर्ष हॉस्टेलला काढली, खूप आवडता कट्टा. आवडतं यासाठी की तिथं आंघोळ करण्याची सक्ती नसते, कुणी बघायला नसतं. संडे टू संडे जना लागू पडतंय तेवढेच हसले. रूम स्वच्छ करण्याची सुद्धा तस्ती घ्यायची लागत नाही. त्या रूम मध्ये एक पोस्टर लावून टाकायचं, दिस इज माय रूम, लव इट ऑर लव इट. संबंधच पिटला. त्या चादरीची घडी करायची का नाही करायची ती येणार नंतर. पुढचा कट्टा आहे तो एनसीसीचा कट्टा. या लेकरांची चाल त्यांची स्वतःची असते, ते कुठल्या खानची कुठल्या ओबेरायची नसते, ते स्वतःच्या चालीने चालतात. आता सगळे बसले, आता मागं मागच बसूया, पुढे नको दिदी कुणाला यायला. आणि कोण विद्यार्थी प्रतिनिधी जरा चमकून जायचं असेल तर चमकून जाऊ दे जरा पुढून असं. भारी असत, चमकणारी असतात ना, वेगळीच असत. एनसीसीचा कट्टा स्वतःचा, म्हणजे त्याची चाल स्वतःची असते. मी एनसीसीला जायचा प्रयत्न केला होता माझ्या वेळेला, पण त्यावेळेला एनसीसीमध्ये ज्याला प्रवेश हवा असायचा ना, त्याला 6 किलोमीटर पळावं लागायचं. आणि आपल्या लक्षात आलं असेल की हे 1 क्विंटलचं वजन 6 किलोमीटर पळू नाही शकलं, त्यामुळे त्या कट्ट्यावर मी पण नाही गेलो. एनएसएसचा कट्टा आहे की जिथं पाटील मॅडमनी तुमच्या महाविद्यालयामध्ये 3-4 वर्षामध्ये मला बोलवलं होतं, की ज्याच्या एका डोळ्यामध्ये प्रेम आहे, ज्याच्या एका डोळ्यामध्ये वेदना आहे, ज्याला समाजाचं भान आहे,
समाज या शब्दाचा अर्थ की माझ्या सुखाबरोबर तो माझ्या सोबत होता, माझ्या दुःखाबरोबर माझ्या सोबत होता. सुखाबरोबर यासाठी माझ्या सोबत होता की माझं सुख वृद्धिंगत त्याला करायचं होतं. दुःखाबरोबर तो माझ्यासाठी यासाठी होता की माझं दुःख त्याला कमी करायचं होतं. एका डोळ्यामध्ये प्रेम आणि एका डोळ्यामध्ये वेदना असणं हेच तो एनएसएस मध्ये जातो. तो 10 दिवस त्या खेड्यामध्ये राहतो. तो घराघरामध्ये डोकावतो. कुणाची चूल पेटली, कुणाची नाही पेटली, कुणाची किती वेळा पेटते दुस दिवसातून, कुठल्या घरामधलं लेकरू उपवाशी आहे का, नाही शाळा शिकत, त्या मुलीचे का हाल होत आहेत त्या घरामध्ये, याचं भान त्याला येतं एनएसएस मध्ये. त्याला समाज कळतो, त्याला देश कळतो, तो त्याचा कट्टा असतो. दिदी आणि दादा, आपण आपल्या कोणत्या कट्ट्यावर आपला वेळ घालवतो त्याच्यावर भविष्य राहत असं म्हटलं. कॉलेजमध्ये आल्यानंतर, महाविद्यालयामध्ये आल्यानंतर आमची समर्थ स्थान आणि आमची दुबळी स्थान आम्हाला कळतात. माझ्यातलं समर्थ स्थान कोणतं आहे, माझ्याचं दुबळं स्थान कोणतं आहे, माझ्या आतमध्ये नेमकं कोणतं टॅलेंट आहे, मला काय व्हायचं भविष्यामध्ये. ज्याला खूप लवकर, जब्बार पटेल एमबीबीएस झाले, श्रीराम लागू एमबीबीएस झाले, पण अभिनय त्यांच्या वाट्याला खूप उशीर आला. भाई अभिनय सुरुवातीलाच असतात, मी कोण आहे हे कळालं असतं तर ते खूपच लवकर त्यांना समजलं असतं. मी कोण आहे, माझ्यामध्ये नेमकं कोणतं टॅलेंट आहे, खूप उशीर आहे. असं परमनंट उदाहरण आहे की कार्तिकी गायकवाडला तिला कळालं, तिचं कळालं, तिचा मी कधी कळालं, खूप लहानपणी कळालं, तिच्या आई वडिलांना कळालं, तिनं गाण्यामध्ये तिचा स्वय तिला कळालं. कार्तिकी जर इंजिनिअरिंगला आली असती तर ड्रॉइंग काढणार का, नीट काढलं असतं कदाचित, पण ती सुखी नसती झाली आणि होणारही नाही. सुख आनंद आमचं करिअर कशामध्ये असावं, दुसऱ्यानं मला मोठं म्हणावं. म्हणजे आम्ही काय एटीएमचं मशीन होणार आहोत का भविष्यामध्ये. माझं सुख आणि माझा आनंद या वयामध्ये मला शोधता आला पाहिजे. कशामध्ये नेमका आनंद आहे माझा, माझं सुख कशामध्ये, माझा स्वतःचा स्व कोणता. कार्तिकीचा स्व तिचं गाणं आहे, कारण तिला निसर्गानं गळा दिला. आता इंद्रजीत देशमुखनं जर गायचा प्रयत्न केला तर शक्य आहे, मी पाठीमागे बसले ते कोणच थांबणार नाही, कारण गायला लागतो तो गळा लागतो, ते निसर्गाचं देणं आहे. आणि मला दिले ते नरड दिले, आणि नरड कधी गाऊ शकणार. आणि दुर्दैवानं नरड्यानं गाण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या आयुष्याचा पाठवळा. आणि असा प्रयत्न ह्या नरड्यानं केलेला होता. मी व्हिडिओ शिरोळ असताना तिथं पहिल्या गुरुवारी अजित कडकडे यायचे आणि त्या पंचगंगेच्या काठाला त्यांचं गाणं सुरू व्हायचं, निघालो घेऊन दत्तांची बालकी. आणि ते गाताना त्या पंचगंगेच्या पाण्यावर तरंग यायचे. मला वाटायचं की मला गायला यायला पाहिजे. शिरोळच्या शेजारी नांदणी नावाचं गाव आहे, त्या गावातले एक संगीत शिक्षक होते, 75 वर्षाचे होते. मी गुरुजींना 4000 रुपये दिले आणि म्हटलं गुरुजी मला शिकवा. गुरुजी मला 1 महिना एकच गाणं शिकवत होते, प्रचंड माझ्यावर काम करत होते. जैसा परी आहे तैसा स्थिती राहे, कौतुक पाहे संचिताचे. 1 महिनाभर, महिन्यानंतर गुरुजीने माझे पैसे मला परत दिले. म्हटले साहेब नमस्कार. म्हटलं का, म्हणजे माझा गळा पार व्हायच्या अगोदर मला सुख, म्हणजे जो मी नाही तो होण्याचा मी प्रयत्न केला तर ती आयुष्य खूप निराशाजनक जात असत. माझ्या स्वतःचा स्व मला सापड. आणि दिदे दादा, दुर्दैवानं मला स्वतःचा स्व ना खूप दुसरं कोणतरी सांगतो, चुकता मला दुसरंच कोणतरी सांगितलं माझ्यामध्ये काय क्षमता आहे. माझ्या गावामध्ये 25-30, माझा दादा आमच्या गावचा इथं आहे, त्याला माहिती आहे माझ्या गावची 25-30 मुलं नेट सेट एमएससी पीएचडी झालेली आहेत, सकाळी 10-11 वाजेपर्यंत स्टँडवर असतात. त्यांना कळालाच नाही ना स्वतःचा स्व. पुढचा शिकत राहिला त्याच्या पाठीमागचा तो शिकत राहिला. एक काळ असा होता की ज्या वेळेला माणूस स्वतःचा चेहरा बघू शकत नव्हता मरेपर्यंत, म्हणजे आरशाचा शोधच नव्हता लागला. त्या काळात माणूस स्वतःचा चेहरा मरेपर्यंत बघत नव्हता. किती भयानक काळ असेल बघा ना, जे 1/2 पाऊण तास असतात आरशा समोर, त्यांचा जन्म त्या काळात झाला असता, तर त्यांच्या आयुष्याचं किती वाटोळ झालं असतं आपल्या लक्षात. अशा त्या कालावधीमध्ये रानात फिरताना एका माणसाला एक दगड गुळगुळीत सापडला, त्याच्यावरची धूळ गेल्यानंतर त्याचा अस्पष्ट चेहरा त्याच्यात दिसला आणि तो चेहरा त्याच्या वडिलांच्या सारखा होता. त्याला खूप आनंद झाला, त्याला वाटत तो जादूचा दगड मेरे अपाजान मुझे मिल गए. त्याला खूप आनंद झाला, त्यानं तो दगड आणला आणि घरात वरच्या मजल्यावर ठेवला आणि रोज सकाळी आंघोळ झाला की तो वडिलांना भेटायला जायचा, वर जायचा, वडिलांना भेटायचा, खाली यायचा. अलीकडे तो हसत होतो आणि हे बायकोच्या लक्षात आलं की बाबा अलीकडं हे हसतात. शक्यतो लग्न झाल्यानंतर माणूस हसत नाही, ही मंडळी पुढे बसली तिथं असती म्हणजे तुमच्या लक्षात आलं. माझ्याशी कारण लग्न हा एक असा किल्ला आहे की त्याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडतात.
आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी खूप महत्वाचे. ती म्हटली की हे जनरल स्टेटमेंट नाही, लागू पुरतं घ्या. तिनं विचारलंच एक दिवशी अलीकडं हसतं कसं काय, आणि असं बऱ्याच जणांना कॉन्फिडन्स असतो की बाबा आपण बरोबर असतो ना माणसं हसू कशी कशा. अलीकडं तुम्ही हसता कसं काय, कुछ नाही मेरे आबाजान मध्ये का आबाजान. ती वर गेलं भीतभीतीनं दगड आणला आबाजानावरती, लावीद तिनं तो दगड घेतला. तिचा चेहरा ती पहिल्यांदाच बघत होती. दुसरी आवडत का असल्या अपाच्या दुसरी आवडत. दोघांची भांडणं खटला काजी के पास झाला. काय न्यायाधीशांना विचारलं काय ते अपाच्यान दिखते, ते म्हणजे नाही दुसरी आवडत आहे म्हणजे लावेदर. न्यायाधीशांना तो दगड घेतला, न्यायाधीशाचा चेहरा त्यांच्या आजोबासारखा होता. तो म्हटला इसमें मेरे नानी जाने. विषय संपला ती देणे दादा ना, की दगड सांगतो की आम्हाला तुम्ही कोण होणार आहे. माझ्यातल्या स्वची ताकद, माझ्या आतल्या सगळ्या गोष्टीची जी सामर्थ्य निसर्गानं भरलंय ते बाकीचे सांग. मोक्षमंडळ विश्वेश्वरय्यांनी ज्या वेळेला झालं त्यांचं, पुण्याहून डिग्री घेऊन ज्या वेळेला परत जात होते आणि रेल्वेमधून त्यांचा प्रवास सुरू होता, त्यांच्या आत्मचरित्रामध्ये खूप छान लिहिलं, प्रचंड आवाका होता त्यावेळेला इंग्रजांच्या कालावधीमध्ये. जो म्हणजे 126 ची बॅच होती, त्याच्यामध्ये 16 भारतीय होते आणि त्याच्यामध्ये मोक्षगोंडम विश्वेश्वरय्या पहिले आले. आणि त्यामुळे जो पहिला येईल त्याला पीडब्ल्यूडीचा डायरेक्ट ऑर्डर दिली जायची. आणि ते निघाले होते रेल्वेने, त्यांच्यासमोर अनेक स्वप्न होती, खूप आनंद होता. गोल्ड मेडल, सगळ्या स्कॉलरशिप त्यांना मिळाले होते, सगळ्या गोष्टी त्यांना मिळाल्या. ते घरी पोहोचले, दोन प्रसंग आहेत. ते घरी पोहोचले, ते पहिला दिवस होता त्या दिवशीचा. आनंद होता, ऑर्डर हातात होती, भविष्यकाळ त्यांच्या समोर उभा होता, मन भरून आलेलं होतं. दुसऱ्या दिवशीची सकाळ होती की पाऊस पडून गेलेला होता, सूर्यकिरण पोहोचली होती पृथ्वीवर, पाण्यात त्या बाहेर त्यांच्या घराच्या बाहेर वेली होते, त्या वेलीच्या पानावर थेंब थेंब पाणी पडत होतं. खूप आनंद होतो. आपलं ज्या वेळेला मन मोकळं असतं ना त्यावेळेला भोवताल आपल्याला खूप खुणावत असतो, आपला एकांत आपल्याला खूप काही देत असतो. आपण सारखं भरलेलं असलो ना की मग लक्षात येतं की बाहेर काय चाललंय लक्षातच आहे. आनंदात ते बाहेर पडले आणि बाहेर आल्यानंतर ते दृश्य पुन्हा बघत होते. ते दृश्य होतं की 80-85 वर्षाची वृद्ध आजी म्हातारी कमरेत वाकली, अनंत दुःखाचं ओझ डोळ्यामध्ये घेऊन, डोक्यावर लाकडी मोळी आहे तिच्या डोक्यावर, तिच्या डोळ्यामध्ये दुःखाच्या वेदनाचं तळ साचलंय. मध्ये उभे आहेत मोक्षगोंडम विश्वेश्वरय्या. ते त्यावेळेला पुन्हा एकदा विचार करतायत की पलीकडं ते खरं की ते खरं, मगाचा मोक्षगोंडम विश्वेश्वरय्या खरा की आत्ताचा खरा, मला मिळालेलं ज्ञान त्याच्यामध्ये असलेला आनंद माझा खरा की माझ्या समोर असलेलं तिचं पिचणं तिचं दुःख आणि वेदना खरं. आणि त्या क्षणाला त्याने निर्णय घेतला की मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत, खूप छान वाक्य आहे त्यांच्या चरित्रामध्ये, इथून पुढचा माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण भारतासाठी, मी जे निर्माण करीन ते भारतासाठी, मी विसावा घेणारच नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझी कृती माझं जगणं हे सगळं भारतासाठी असेल. मला माझ्या देशानं बाहेर जरी पाठवलं तर मी या देशाचा प्रतिनिधी म्हणून बाहेर जाईन, मी काम करेल. माझं केलेलं काम हे ह्या देशासाठी स्मारक बनून राहील असं म्हणत. जी मी कामं करणार आहे ते स्मारक बनून राहील. स्वतःच स्व असण हे विश्वेश्वरय्यांना वयाच्या 13 वर्षी आई वडिलांच्या बरोबर गोकाकचा धबधबा बघायला, आणि गोकाकचा धबधबा तिथे 4 धबधबे 4 नळ आहेत, त्याला वेगवेगळी नाव आहेत. आणि तो पाणी खाली पडत असताना क्षणभर त्याला भोळ आली, आणि भोळ आल्यानंतर डोळे मिटल्यानंतर त्यांच्या समोर स्वप्न येतं, त्यांच्या समोर दिसतंय त्यांना 13 वर्षी दिसतंय की एवढा मोठा पाण्याचा प्रपात आहे. ही एनर्जी खाली लॉस होते, याच्यावर आपल्याला विजेची निर्मिती करता येईल. 12 वर्षीचं त्यांचं स्वप्न आहे. म्हणजे आमची स्वप्न बघितली तर आम्हाला स्वप्न शेवटपर्यंत कळतच नाहीत की नक्की आमची स्वप्न कोणती आहेत, आम्हाला माहितच नसतं. दुसरं स्वप्न आहे त्यांचं की इंजिनिअरिंग कॉलेजला पुण्यामध्ये असताना झोपल्यानंतर लास्ट इयरला असताना त्यांना एक स्वप्न पडलंय की नदी प्रचंड वेगानं धावते खाली, पूर आलाय, आणि त्या स्वप्नामध्ये त्यांनी आपला हात असा विस्तारलाय आणि वाहत निघालेला पाण्याचा पूर त्यांनी त्यांच्या हाताने अडवलेला आहे, आणि हे स्वप्न संपलंय त्याचं. आणि मग ही स्वप्न आपण बघितली तर पहिलं म्हणजे कावेरी योजना असू द्या किंवा नंतर गंगा कावेरी योजना असू द्या,
मोक्षगुंड विश्वेश्वरयांनी जेवढी आपल्या बुद्धिमत्तेनं कामं केली ना, भाकरा नांगल पासून ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरीच्या धरणापर्यंत त्यांनी केलेल्या त्यांच्या बुद्धिमत्तेच्या कामाचं प्रत्येक काम हे त्यांचं स्मारक आहे. आम्ही आज जर डोळे उघडून बघितले तर लक्षात येईल त्यांनी काम कोणतं केलं, कारण प्रत्येक क्षेत्रातला आदर्श वेगळा राहत असतो. मी माझ्या स्वतःचा स्व निवडण्यासाठी मी ह्या गोष्टीची ह्या गोष्टीकडे आम्ही बघू शकतो, कारण माझ्या स्वचा मला शोध लागल्यानंतर मी काय करू शकतो. जसं की दुसरी मुलगी आहे की जी माझी खूप ज्या घराशी माझं खूप जवळच राहत आहे, कल्पना चावला नावाची मुलगी. मी म्हटलं ना स्वतःचा स्व सापडणं. दिलेल्या दरम्यान माणसाच्या आयुष्यातले दोन दिवस खूप महत्वाचे आहेत. पहिला मी जन्माला आलो होतो आणि दुसरा मी का जन्माला आलो. खूप कमी लोकांना कळतं मी का जन्म. जसं की भगतसिंगांना वयाच्या 12व्या वर्षी समजतं, जसं की विवेकानंदांना वयाच्या 21व्या वर्षी समजतं की मला का जन्म घ्यायचं. आयुष्याची काही मास्टर सेंटेन्स असतात अनेक माणसांची. मला स्वतःचं मास्टर सेंटेन्स जोपर्यंत सापडत नाही ना तो फक्त आम्ही प्रभावपती होऊन जगत राहतो. व आमची स्वप्न सगळी खुशी होत राहतात. खुशी स्वप्न म्हणजे कोणती? मी खूप गलेरठ पगार. मग तो पगार मिळाल्यानंतर शनिवार रविवारी मॉलमध्ये नको असणारी खरेदी, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, दिल मांगे मोर. पाऊस पडायला लागला की धबधब्याच्या खरी आंघोळ, शेल्फ्या टाकून द्यायचं. ईट ड्रिंक अँड बी हॅपी हे दिल मागे मोहर म्हणजे आमची सुखाची स्वप्न. हे दिल मागे मोहरच्या पलीकडची ज्यांची आयुष्यात ना ज्याला खूप लवकर समजलं, म्हणजे ज्यांच्या विचारांची ताकद, ज्याला आपण माणसाचं आयुष्य तीन गोष्टीने घडतं असं म्हटलं जातं की वे ऑफ लाईफ, वे ऑफ थिंकिंग अँड वे ऑफ वर्शिप. मला अखंड माझ्या आयुष्याचं माझं स्वतःचं मास्टर सेंटेन्स कोण? दुसरी गोष्ट माझी विचार करण्याची पद्धत कोणती आहे? आणि तिसरी गोष्ट जसं मोक्षगुंड विश्वेश्वरांनी ठरवलं होते की 102 वर्ष त्यांनी कमवलेला पैसाही त्यांना माहित नव्हता, ते टाकून द्यायचे पैसे. ते निघून गेल्यानंतर त्यांच्याविषयी काय बोललं जातं या तीन गोष्टीवर माणसाचं धर ठरत असत. माझं स्वतःचं मास्टर सेंटेन्स कोणतं असत? जसं की तथागत बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जगाचं दुःख संपवायचं आहे आणि स्वतःचं मास्टर सेंटेन्स ते ठरवलं की अत्त दीप भव. माझ्या आत जो दिवा लागला ना तो लाखोंच्या अंतःकरणामध्ये मला तो दिवा लागायचा, त्यांचं मास्टर सेंटेन्स होतं. तथागत बुद्ध 45 वर्ष विपश्यना पाठत राहिले. त्यावेळेला 750 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये 16 वर्षाचं बाळ होतं, त्याचं मास्टर सेंटेन्स होतं अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिने लोक. नामदेव महाराजांचं मास्टर सेंटेन्स होतं ज्ञानदीप लावू शकी नाचू कीर्तनाचे. विवेकानंदांचं मास्टर सेंटेन्स होतं आत्मनो मोक्षार्थ जगत हिताय. आता मला माझं मास्टर सेंटेन्स विचारत अवघाची संसार एकट्याचाच करीन बाकीच्यांची वाटच लावी. आमची काय स्वप्न आहे? सोमवारी जन्माला यायचं, मंगळवारी मोठं व्हायचं, बुधवारी लग्न करायचं, गुरुवारी आजारी पडायचं, शनिवारी लयच आजारी पडायचं, आयतवारी संपायचं. ज्याला माहीत नाही की माझ्याकडे वे ऑफ थिंकिंग हा दुसरा भाग आहे. वे ऑफ लाईफ, वे ऑफ थिंकिंग, विचार करण्याचा मार्ग शिकल्यानंतर कळतो, अशा लोकांची भाषण ऐकल्यानंतर कळतो. विचार करण्याची प्रत्येकाची स्वतःची जिगर खूप वेगळी असते. एखाद्या अज्ञानी निरक्षर माणसाचा सुद्धा विचाराची ताकद प्रचंड असते, पण एखादा शिकलेला घमंडी खूप ज्ञानी माणसाची सुद्धा विचाराची पोहोच खूप कमी असू शकते. मी अनुभवलंय. मी राहुरी विद्यापीठात असताना खूप शिकलेल्या माणसाने आमच्यामध्ये म्हणजे व्हीसी हातावर व्हीसी बचावमध्ये आम्हाला उतरवलेलं होतं. वाटत राहिलं, आता वाटतं की आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये ही खरंच शिकलेली होती का माणसं. पण निरक्षर माणसं सुद्धा त्यांची विचाराची उंची असू शकते. दिदेने दादा एक वर्षभरापूर्वी मी एका अनाथाश्रमामध्ये गेलो होतो, म्हणजे वे ऑफ थिंकिंग. तो अनाथाश्रम फक्त मुलींचा होता. ज्याला मुलगी नको आहे त्यांना त्या बाहेर पाळण्यामध्ये मुलगी ठेवायची जायचं. मी जेव्हा पोहोचलो तेव्हा 35 मुली त्या आश्रमामध्ये होत्या. एक दिवसाच्या, 2 दिवसाच्या, महिन्याच्या, 6 महिन्याची, शेवटची मुलगी 7 वर्षाची. आत पोहोचलो त्या वेळेला असं लक्षात आलं की अरे इथं काहीतरी वेगळं आहे. म्हणजे मन कातावून जात. जन्मताच या पुरींचं आभाळ हरवून घेतलं होतं निसर्गानं. आणि मग लक्षात येतं की इथं वेगळीच उदासीनता आहे. अशा माहोलमध्ये तुम्ही कधी गेला तर लक्षात येईल की वेगळी उदासीनता राहते. जेवल्यानंतर मी पुन्हा नंतरचं वे ऑफ थिंकिंग मी आपल्याशी शेअर करायचं. जेवल्यानंतर मी एक दृश्य बघत होतो की त्या मुलीना दूध पाजायला खाली त्या अनाथाश्रमाच्या समोर एक आईस्क्रीमचा गाळा आहे राजस्थानी.
आणि त्या गाड्यावर नवरा बायको दोघ जण आणि त्यांचं 3 महिन्याचं बाळ आहे. ते दिवसभर विक्री करतायत, तिथं धंदा करतायत, रात्र झाली की त्या गाड्याच्या खाली झोपतायत. आणि मी दृश्य बघत होतो की त्या आईस्क्रीमच्या गाड्यावर असणारी ती माऊली स्त्री आपल्या बाळाला दूध पाजून ती वर येत होती आणि वर जी 11 मुलं होती त्यांना ती दूध पाजायची. अंगावर सरसरून काटा मी त्या ताईला विचारलं की ताई तुला हे कोणी शिकवलं? तुझ्या लेकराला दूध पाजून तू 11-12 लेकरांना दूध पाजायला तुला कोणी शिकवलं? तू वर कशी काय येते? तिने दिलेलं उत्तर मोठं अपार होतं. त्याला वे ऑफ थिंकिंग म्हणायचं दिदी आणि दादा. ती सांगत होती की दादा माझ्याकडे फक्त दूधच आहे, देवाने मला याच्यापेक्षा जास्त दिलं असतं ना मी ही सगळी लेकर सांभाळली असती. मी म्हटलं की वी ऑफ वे ऑफ थिंकिंग या शब्दाचा अर्थ की ती निरक्षर आहे, तिचं आभाळ निसर्गाने हिरावून घेतलंय, ती गाड्यावर रात्री झोपते, तिच्या पोटाची खळगी सुद्धा नीट भरत नाही, पण तिच्या लक्षात आलं की मला कशाला निर्माण केलं की स्वतःच्या लेकराला त्याची भूक भागून ती वर जाते, ती अनाथ मुलीना दूध पाजते. पण माझ्यासारखी खूप सुरक्षित सुशिक्षित असणाऱ्या माणसांच्या विचाराकडे बघितलं की आता 7वा वेतन आयोग येणार आहे, आकडेमोडीच चाललंय आमच्या आयुष्य, किती फरक पडणार, किती मिळणार, ते आता कुठल्या बँकेत टाकणार याच्यावर आमचं चिंतन चालू आहे. त्या जिचं काहीच नाही ती मात्र वे ऑफ थिंकिंग ती विचार करते. वे ऑफ वर्शिप विषयी मी आता बोलणार नाही, नंतर बोलत राहील. पहिली गोष्ट सांगितली ज्याला स्वतःचा स्व सांगा. आयुष्याची उदात्तता, वे ऑफ थिंकिंग, व्यापकता, विशालता. कल्पनाचे आई बाबा माझ्या घरी येतात, पुणे रस्ताही आले होते, माझी मुलगी लहान होती. मग ते सांगत होते की तिला त्याचा स्व कसा लवकर कळाला होता. कल्पना 5-6 वर्षाची असताना आपल्या आई बाबांच्या बरोबर वर झोपायची, गच्चीवर झोपायची, आकाशातून यान विमान निघालं की तिला वाटायचं की मला पण वैमानिक व्हायचं, मला भरारी घ्यायचं, तिचं स्वप्न ठरून गेलं. ती ज्या वेळेला बाजारात जायची ती चित्र आणायची ना, ती बरोबर चित्र फक्त विमानाची आणि रॉकेटची चालायची. आता जशी तुमच्या पाकिटात कोणाची तरी चित्र आहेत ना तशी, पण तिची सगळी चित्र होती ना ती सगळी विमानाची आणि रॉकेटची. ती 12वी झाली, 12वीनंतर एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगची तिनं पदवी पूर्ण केली. ती अमेरिकेला गेली, जॉन पीरे नावाच्या तरुणाबरोबर ती विमान उभायला शिकली. तिनं अंतराळगिराची परीक्षा दिली, बुद्धिमत्तेच्या सगळ्या चाचण्या तिला पार केल्या, पण शेवटची चाचणी आहे ती धैर्याची असते, ती पराक्रमाची असते. ज्याला अवकाशामध्ये जायचं आहे त्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं. मग मृत्यूला सामोरं जाण्याची परीक्षा घेतली जाते. 5 प्रकारची व्यक्तिमत्व आहेत ना, त्या 5 प्रकारच्या व्यक्तिमत्वामध्ये शारीरिक व्यक्तिमत्व, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक, याच्यामध्ये बौद्धिक व्यक्तिमत्व आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्वाचा जो भाग आहे ना तो तपासला जातो. ज्याला अंतराळामध्ये जायचं आहे त्याला एका खोलीमध्ये बंद करण्यात येतं. मृत्यूचा क्षण तुमच्या समोर उभा करण्यात येतो, डोळ्यावर प्रकाश, अंधार, कानावर कान केळ्या, की जणू पुढच्या क्षणाला मृत्यू. आणि मृत्यूच्या क्षणाला तुम्हाला प्रश्न विचारला जातो. ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर उभे, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न मानावे, लाभ अलाभ न मानावे मनामाजे. ज्ञानेश्वरीमध्ये पुन्हा या व्यक्तिमत्वाची दुसरी एक ओळी अशी की देह तरी वरीची लिकडी फिरे, परी अंतरी बैसकानामुळे. म्हणजे बाहेर शरीराला कितीही भय वाटलं तरी त्याच्या आतला बुद्धिमत्ता अजिबात चंचल विचलित होत नाही, असं व्यक्तिमत्व. म्हणजे ते धैर्यानं की ज्याच्यामध्ये पूर्ण निर्भयता आलेली आहे, त्या परीक्षेमध्ये ती पास झाली. पहिल्यांदा अवकाशामध्ये गेली, तिचा प्रवास सुखानं चालला होता. देश सोडून 9 वर्ष झाली ती, 8-9 वर्ष झाली ती. आणि ज्या वेळेला तिच्या लक्षात आलं की देश एकदा बघायचा, आपण वरच गेलो ना, तिनं सांगितलं आपल्या बरोबरीच्या सहकार्यानं की कॉम्प्युटरवर मला माझा देश दाखवा. दिदी बस ना, आताच करायचंय का, अर्जंट आहे, हो दे झालं सांग. सॉरी, तिला देश बघायचा होता. तिनं कॅप्टन साहेबांना सांगितलं की ज्यावेळेला भारताच्या कक्षेच्या वर ज्ञान येईल ना तेवढं मला दाखव. कॉम्प्युटरवर ज्या वेळेला कक्षेच्या वर ज्ञान आलं, तिला जवळ बोलवलं, ते दाखवलं, तिने नुकता चित्रपट बघितला. तिचं स्वप्नातून सत्याकडचा प्रवास आहे ना, पुस्तक वाचत असताना ती व्यापक विशाल होत कशी गेली, शेवटच्या क्षणाला आणखीन ती विशाल कशी झाली, या प्रवासात मात्र ती फक्त भारतावर प्रेम करते. तिने नुकता चित्रपट बघितला आणि त्या कॉम्प्युटरवर देश दिसतो ना माझा, चेंडूच्या आकाराची पृथ्वी, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, हिंदी महासागर, त्याच्यामधून वर गेलेला द्वीपकल्प, आणि तो दिसत असताना तिच्या मनामध्ये गाणं आलंय, ए दुनिया एक दुल्हन दुल्हन,
एक माथे की बिंदिया हे मेरा इंडिया ते गाणं संपलं. पुढच्या वेळेला ते अवकाशात गेली. 35 मिनिटाचा अवकाश होता. देश वाट बघत होता. इस्रो नासा सगळे तिची वाट बघत होतो. आणि मग लक्षात आलं की ती येऊ शकली नाही. 35 मिनिटाचा अवकाश असताना ती संपली. पापाजी माझ्या घरी आले ते माझी पोरगी विचारत होती की पापाजींना कशी होती मॉन्टो. आणि मग इथून पुढे बाप सांगत होता आपल्या पोरीचा पराक्रम. असं म्हटलं जातं की बाप समजायचं असलं तर पोरगी व्हावं लागतं आणि आई समजायची असली तर पोरगा व्हावं लागतं. खरं मी प्राचार्य असताना माझ्या केबिन मध्ये माझा मित्र आला. म्हटला का इंद्र तिसरी पोरगी झाली. मी म्हटलं बरं झालं मडा अर्धा तास जास्त जमिनीवर राहायचं. कारण म्हणते म्हातारानं जिवंत असताना ताप दिला मेल्यावर कशाला ठेवले उचला म्हणतो. पण गावातली गावकीन भावकी म्हणते थांबा लेक यायचे लेक आल्याशिवाय उचलू नका. वाटत बापाजी सांगत होते की ज्या वेळेला मी तिच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला मी अमेरिकेमध्ये पोहोचलो हजारो करून तिच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. 7 टेकडीच्या पायथ्याशी माझ्या पोरीच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित होते. आणि कार्यक्रम सुरू असताना कोपऱ्यात 300 मुलं धाय मोडकून रडत होती. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही दोघं जण त्या मुलांच्या जवळ पोहोचलो आणि त्या मुलांना प्रश्न विचारला की बाळानो रडता का. त्या पोराने उत्तर दिलं की गेले 8 वर्ष मॉन्टो दिदी आमचा पालक आहे. आम्ही सगळे अनाथ आहोत. आज खरे अनाथ झालं. बापाजी पुढे जाऊन सांगत होती की माझ्या पोरीची दौलत घरी काय होती. अशी पोरगी फक्त 3च ड्रेस वापरत होती. तिच्या नावावर दुसऱ्या वेळेला उड्डाण घेत असताना तिच्या नावावर तिच्या पासबुकवर $20,00,000 शिल्लक होत 3 दिवस अगोदर. आणि त्याच्या आदल्या दिवशी तिला नीतीचा करार समजला होता. मृत्यूची चाहूल लागली होती. आणि ज्या वेळेला पासबुक बघितलं त्यावेळेला $20,00,000 कल्पना दिदीनं मॉन्टो दिदीनं तिथल्या अमेरिकेच्या अनाथाश्रमाला वाटून दिली होती. माझी पोरगी सांगत होती की पापाजी तिथून तासभर रडत होते माझ्या पुण्याच्या बेडरूम मध्ये. माझी पोरगी माझ्यापेक्षा खूप मोठी झाली. तिला खूप लवकर कळालं. 39व्या वर्षी ती बापापेक्षा खूप मोठी झाली. तिला तिचा स्वतःचा स्व 5व्या वर्षी कळाला. ती जिगरनं लढली. तिला तिची हाईट आयुष्याची प्राप्त करता आली. आणि नुसती हाईटच नाही तर जाताना सुद्धा ती इतकी मोठी आणि व्यापक होऊन गेली की ती खूप मोठी होती आमच्यासाठी. आम्ही महाविद्यालयामध्ये इथं आल्यानंतर आम्ही स्वतःचा विचार केला की आमच्या समोर आमची आव्हानं कोणती आहेत. आम्ही तरुण म्हणून या देशाचे तरुण म्हणून 5 विषारी फळं मोठी जी विषारी फळं लागली या देशामध्ये तिथं मी कुठं बसू शकतो. पहिलं विषारी फळ या देशाला लागलं दारिद्र्याचं. दुसरं निरक्षरतेचं. पर्यावरणाचं प्रदूषण. भ्रष्टाचार. लोकसंख्येची वाट. इथं मी माझं एज्युकेशन मला मिळालेलं सामर्थ्य या सगळ्यामध्ये मी कुठं बसू शकतो. दारिद्र्य नावाची गोष्ट आहे तर दारिद्र्य नावाच्या गोष्टीशी मी कुठं बसू शकतो. मला माझ्या सामर्थ्यानं माझं पुढचं जग सुखी सामर्थ्य करायचं असलं तर दारिद्र्य नावाची गोष्ट समजली तर लक्षात येत. पी साईनाथ नावाचे विचारवंत आहेत. लेखक आहेत. त्याला मॅग्सेसे अवॉर्ड मिळाले. पत्रकार आहेत. लक्षात येईल की या दारिद्र्याला दारिद्र्य किती भयानक आणि या दारिद्र्यावर उत्तर शोधलेला की आपल्या घारेवाडीला आलेला अंशगुप्ता त्यानं उत्तर कसे शोधले आपल्या बुद्धिमत्तेनं. भविष्यामध्ये आम्हाला पराक्रम करायचा आहे त्या बुद्धिमत्तेची मला जाणीव होणं आणि समाजाच्या एका प्रश्नाला भिडणं आणि ते भिडून मी ते दुःख संपवणं हे माझ्या हातामध्ये. मग पी साईनाच्या वेळेला सांगतात की या देशामध्ये दारिद्र्य किती आहे. 20 कोटी कुटुंबामध्ये 2 वेळेला चूल नाही पेटत. तुम्ही आम्ही ज्या वेळेला मजा करतो ना दिवाळीच्या वेळेला त्या घरामध्ये चूल नाही पेटत. तुमच्या माझ्या घरातली पोरं ज्या वेळेला मिठाई खातात फटाकड्या उडवतात त्यावेळी त्या घरातली पोरं साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी दारिद्र्य समजावून सांगितलं. हे वाचल्यानंतर दारिद्र्य नावाच्या गोष्टीशी झटण्यासाठी मी माझ्या ज्ञानानं मी काय करू शकतो. माझ्या जिगर आहे ना माझ्या सामर्थ्य आहे ना तर मी इतरासारखं नाही सांगणार. दिदेने दादा 2 प्रकारे मोठं होणं असतं. एक मोठं होणं खजुराच्या झाडासारखं. खूप मोठ्या पदावर जाणं खूप मोठी नोकरी करणं तेवढ्या पुरतच. एक सुरक्षित नोकरी करणं 10 ते 6 पुन्हा मी आणि माझा संसार हम दो हमारे दो मा बाप फेक दो स्वतःपुरत. पण ते झाल्यानंतर सुद्धा समाजामध्ये उतरून आपल्या अस्तित्वानं आपल्या क्षमतेनं जगसुखी करा. घारेवाडीत माझी जी लेकर एमपीएससी होतात ना क्लास 1 क्लास 2 मी त्यांना सांगतो लेकरं 2 गोष्टी करायच्या. एक भ्रष्टाचार नाही करायचा आणि दुसरी गोष्ट महिन्यातनं 2 दिवस आम्ही या दारिद्र्यावर काम करणार. माझ्याबरोबर जे क्लास 1 क्लास 2 आहेत ना झाले त्यांना सेवाई नावाचं प्रतिष्ठान आहे. या मुरगिरी रेवला पांढरपाणी ही जी गावं आहेत ना पाटण तालुक्यात
सातवी नंतरच्या तिथल्या मुली शिकतच नाहीत. सातवी संपली की त्या पोरींचं लग्न होतं. अठरावी वर्षी त्या पोरींच्या मांडीवर लेकरू येत. आम्ही ठरवलंय, आमच्या ह्या पोरांनी ठरवलंय, क्लास वन क्लास टू पोरांनी ठरवलंय की नाही त्या पोरी शिकवायचे, किमान 22 वर्षांपर्यंत तरी त्यांचं आयुष्य सुखी असलं पाहिजे. मी माझ्या पोरांना स्वप्न दिलं बेअरफूट कॉलेज, आणि पोरं गेली 10 वर्ष लढतायत तिथे. तेही तुमच्यासारखी जवान आहेत, त्यांच्याकडेही मस्ती आहे, पण मस्ती त्यांची ती जिरवतायत त्या भागामध्ये, डोंगरामध्ये जिरवतायत दुसऱ्याच्या सुखासाठी, दुसऱ्याच्या आनंदासाठी. अंशुगुप्ताच्या लक्षात आलं की दारिद्र्य नावाची गोष्ट आहे. दारिद्र्य शब्दाचा अर्थ असा की अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्य आणि शिक्षण यांच्यापासून वंचित असणं म्हणजे दारिद्र्य. अंशुगुप्ता नावाचा आपला हा मुद्दा असा आहे की आपल्या सामर्थ्यानं, मला मिळालेल्या सामर्थ्यानं माझा भावताल मी सुखी कसा करणार आहे, माझी स्वप्न खुजी आहेत का मोठी, मला मोठं कोणत्या प्रकारे व्हायचं आहे. खजुराच्या झाडासारखं खूप मोठा झालं, अमुक तमुक डायरेक्टर डिरेक्टर अजून काय काय झालं, झाला रिटायर झाला. मी कित्येक आयएएस अधिकारी माझ्यासोबत चिडवतोय की खूप मोठे झाले, संपले, खूप करता येण्यासारखं आहे रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा. विवेकानंद असं म्हणायचे की तुम्ही कुठल्या कॉलेजचे प्राध्यापक आहात ना, तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये काम करताना संध्याकाळ झाल्यानंतर 2 तास कुटुंबाला द्या, पण पुन्हा 3 तास अशा एका गावाला द्या की एक गाव दत्तक घ्या, तिथं जा, काही देऊ नका त्या गावाला, त्या गावातल्या फक्त अंधश्रद्धेत आणि दारिद्र्यात पिसलेल्या लोकांना प्रेम द्या, जवळ घ्या, त्यांच्या अश्रू पुसा, त्यांना काही शब्द द्या असे की त्यांची जीवन मानवून जवळ जाईल, आम्हाला त्यांनी सांगितलं. अंशगुप्ताच्या लक्षात आलं की ह्या दारिद्र्याला मी कसं उत्तर देऊ शकतो, तो पत्रकार आहे. 2000 मुंबईच्या थंडीमध्ये तो रस्त्यावरून निघाला होता पत्रकार. ह्या दारिद्र्यानं काय काय हाल केलेत, अन्नाचे हाल तर तो बघत होता, पण वस्त्रानं हाल काय केलेत म्हणून तो बघत होता. त्यावेळेला रस्त्यानं जात असताना दिल्लीच्या रस्त्यावरच्या चौकामध्ये जी रात्री भीक मागणारी मुलं होती ना, ती रात्रीच्या थंडीनं रात्रीच मरून गेली होती. तुम्हाला आठवतंय का बघा, परवा 8-9 जानेवारीला माझा युवा शिबिराच्या अगोदर कोल्हापुरात 2 वृद्ध माणसं रस्त्यावरच संपली थंडी नाकडून. दुसरा वृद्ध त्या वृद्धाला आणायला गेला होता, तोही तिथं संपून गेला. तिथं मृत्यूमुखी पडलेली भिकाऱ्याची मुलं बघितल्यानंतर तो स्मशानामध्ये पोहोचला, आणि स्मशानात पोहोचल्यानंतर तो तिथं दृश्य बघत होता. मडी जाळली जात होती, त्या प्रेतांच्या भोवती कफन होत. रात्री जाळलेल्या प्रेतांच्या भोवती जे कफन होतं ना, थंडीपासून त्याचं संरक्षण करण्यासाठी ती लेकरं त्या मड्याला चिकटून कफन अंगावर घेऊन रात्रभर झोपली होती. एकाच्या चेहऱ्यावरच ते कफन बाजूला करून की जो प्रेताला चिकटून रात्रभर झोपलाय, त्याला अंशुनं प्रश्न विचारला, लेकरा भीती नाही वाटली रात्रभर प्रेताला चिकटून झोपण्यास? त्या लेकरानं दिलेलं उत्तर आहे की दादा, मेलेली माणसं नाही त्रास देतात, त्रास देतात ती जिवंत माणसं देतात. अंशु बघत होता जी चिता जळत होती ना, त्या चितेच्या भोवती 2-2.5 लेकरं थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्याच्या भोवती होती. अंशुनं लेखणी ठेवली आणि त्यानं ठरवलं की माझ्या देशामध्ये दारिद्र्य आहे, मी असताना दारिद्र्य, तर या प्रश्नाला मी माझ्याच सगळ्यांना काय उत्तर देऊ शकतो. आणि मग तो फिरू लागला. मग तो आदिवासी पाड्यावर गेला, वस्तीवर गेला, वस्त्रानं काय नुकसान केलंय तो शोधू लागला. आणि मग लक्षात आलं त्याच्या की त्या आदिवासी वस्तीवर ऑक्टोबर महिन्यामध्ये, नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये बाळ जन्माला आलं, थंडी लागत असेल त्या बाळाला, तर त्याच्यासाठी खड्डा खणला जातो, त्या खड्ड्यामध्ये लेकरू ठेवण्यात येतं, वाळलेला पाचोळा त्याच्या भोवती झाडण्यात येतो, आणि मग त्याच्या उभीनं जर लेकरू जगलं नाहीतर संपून गेलं. अंशू फिरत असताना त्याच्या लक्षात आलं की फिरोजपूर नावाच्या शहरामध्ये गेलं, आणि ही जी कार्पेट विणायची फॅक्टरी आहे, त्या कार्पेटच्या फॅक्टरी तो पोहोचला. तिथं 2 प्रकारच्या फॅक्टरीज आहेत. त्या फॅक्टरीमध्ये एक कार्पेट विणली जाते, आणि दुसरं आया बहिणींच्या हातामध्ये ज्या बांगड्या घातल्यात त्या बांगड्यामध्ये सोन्याचा अर्क त्या कचामध्ये भरण्याची फॅक्टरी. आणि तिथं फक्त 9 आणि 10 वर्षाच्या मुलांना काम करता येत. 9 आणि 10 वर्ष, 11 वर्षाचं बाळ झालं की त्याचं बोट मोठं होतं. ही कार्पेट नीट विणली जात नाही, आणि त्या बांगड्याच्या खचामध्ये सोन्याचा अर्क नीट भरला जात नाही. मुलाला 360 दिवस काम करावं लागतं. त्या बाळाला जर स्वतःला सुट्टी हवी असेल तर त्या बाळानं स्वतःच बोट कापायचं, कारण कापलेलं बोट कार्पेट नीट विणू शकत नाही, कापलेलं बोट आया भिणींच्या हातातल्या बांगड्याच्या खचामध्ये सोन्याचा अर्क नीट भरू शकत नाही. आणि मग त्यानं विचार केला की आणखीन काय होतो या देशातल्या करोडो आया भिणींच्या, की जे पॅडमन नावाचा चित्रपट तुम्ही बघितला असेल ना, ती वेदना 2001 साली पॅडमन तर बाहेर म्हणता, आणि तो आपल्या बायकोला विचारत होता की तू काशी वागतेस, आणि मग बायकोच्या वेळेला सांगते की, आणि मग हे दुःख ज्या वेळेला अंशुगुप्ता फिरतो आणि त्याच्या लक्षात येतं की करोडो आया बहिणी या देशातल्या त्या महिन्यातून येणाऱ्या 4 दिवसाच्या दुःखासाठी जे वापरतात तो हैराण झाला. वाळू, गवत,
भुसा एकच चिंधी चार दिवस चौघीजणी. आणि मग तो विचार करू लागला की नाही माझं सगळं इथून पुढे त्यासाठी. मग त्यानं रिक्षा घेतली, त्या दिल्लीच्या अपार्टमेंटच्या खाली उभारायला सुरुवात केली. आम्हाला आमच्यासारख्या श्रीमंतांना आव्हान करायला सुरुवात केली की तुमची जुनी कपडे टाका, तुमच्या जुन्या साड्या, तुमच्या जुन्या बेडशीट टाका. आणि तो वनवन तुमच्यासारखी जिगरबाज 25 वर्षाची 150 पोरं त्याच्याकडे काम करतात, कुठं हाक आली की पळून जातात. आमच्या घरामध्ये आमच्या घरातलं पॅड त्यानं त्यावेळेला पॅड द्यायला सुरुवात केली. दारिद्र्य नावाच्या गोष्टीशी मी माझ्या हिकमतीनं काय करू शकतो, मी माझ्या ताकदीनं काय करू शकतो. आता तुमच्या लक्षात असेल की कित्येक लेकरं आता आहेत की ज्यांनी हरभरा शेअरिंग मशीन, मुंगफली शेअरिंग मशीन, म्हणजे लास्ट इयरला असणाऱ्या मुलांच्याकडून जी निर्मिती झाली आता की शेतकऱ्याचे हाल आहे, त्या शेतकऱ्याच्या हालामध्ये मी काय करू शकतो, माझी बुद्धिमत्ता मी भविष्यामध्ये कोणासाठी वापरणार आणि बुद्धिमत्ता मला कशी वापरता येईल. आत्ताचे सिव्हिल इंजिनियर तुम्ही आठवतंय का बघा, डी एस कुलकर्णी सर होते इथं आपल्याकडे आले होते, त्यांनी पुण्याच्या सिव्हिल इंजिनियरच्या बाबतीमध्ये एक डाटा आपल्या समोर ठेवलेला होता. त्या व्याख्यानाला तुमच्यापैकी किती जण होते माहित नाही, स्कूलकडे 3 वर्षापूर्वी जेव्हा आले होते ते म्हटले की पुण्याला सिव्हिल इंजिनियर्स साधारणतः त्यांनी सांगितलेला डाटा 26,000 सिव्हिल इंजिनियर्स काम करतात. 26,000 सिव्हिल इंजिनियर्स पैकी 14,000 सिव्हिल इंजिनियर्सना 10,000 पेक्षा जास्त पगार आहे आणि 12,000 सिव्हिल इंजिनियर्सना 10,000 पेक्षा कमी पगार आहे. मग या 14,000 मध्ये नापास झालेले सुद्धा आहेत, म्हणजे इयर ड्रॉप वाईडी झालेले सुद्धा आहेत आणि या 10,000 मध्ये गोल्ड मेडलिस्ट सुद्धा आहेत. मग त्यांचं निरीक्षण असं होतं की ज्याला नोकरी करायची, विधान नोकरी करायची, त्याच्याकडे सुद्धा दोन प्रकारची क्वालिटीज, प्रोफेशनल क्वालिफिकेशन आणि अकॅडमिक क्वालिफिकेशन, दोन्हीपैकी एक कुठलं तरी घसरते. म्हणजे प्रोफेशनल क्वालिफिकेशन मध्ये पहिली गोष्ट लागते की निर्णय क्षमता. म्हणजे निर्णय क्षमता नसलेली माणसं कशी असतात, समजा गेली मिल्कशेक बघायला गेली, मिल्कशेक प्यायला गेली, तर मला माझं ठरलेलं असतं, माझा निर्णय ठरलं, मला चिकू शेक आवडलं, मी चिकू शेक सांगणार. आणखीन कोणाला सफरचंदाचा शेक आवडतो ते सफरचंदाचा शेक सांगणार. पण जे कुठंच नाही, त्याच्याकडे प्रोफेशनल क्वालिफिकेशनच नाही, त्याला कळतच नाही की मला कुठला शेक आवडतो, त्याला माहितच नसतं. मग ते प्रत्येकाच्या तोंडाकडे बघताना म्हणतात मिक्स. त्याला सांगायचं होतं की जगाच्या बाजारामध्ये तुम्हाला विषय मिळवायचा असेल तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये. दुसरी क्षेत्र मी मधली काही सांगत नाही, डायरेक्ट पर्यावरणाच्या प्रदूषणाविषयी सांगतो आणि समारोपाकडे येतो. 5 विषारी फळाच्या पैकी मी आपल्याला एक विनंती करेन की इनकन्व्हिनियंट ट्रूथ नावाचा अल गोअरचा आपण चित्रपट बघा. हा आम्हाला सगळ्या अधिकाऱ्यांना, सगळ्या वर्ग एकच्या आणि सुपर क्लास वन अधिकाऱ्यांना पुण्यामध्ये दाखवलं होतं. आता जे श्रीकर परदेशी सर म्हणून आहेत की जे पीएम ऑफिसला काम करतात, विजयनाथ, त्यांच्या लक्षात आलं होतं पर्यावरणाच्या प्रदूषणाविषयी हा अलगोर उपराष्ट्राध्यक्ष आहे. मी आपल्यापर्यंत हा मेसेज माझ्या नंतरच्या ह्या दुसऱ्या भागामध्ये जो पोहोचवण्याचा प्रयत्न करतो की आपल्या सामर्थ्यानं, आपल्या बुद्धिमत्तेनं भविष्यामध्ये आम्हाला कोणती गोष्ट अचीव्ह करायची. पर्यावरणाच्या प्रदूषणामध्ये तो असं सांगतो की तो अलगोर त्या चित्रपटामध्ये सांगतो इनकन्व्हिनियंट ट्रूथ, तो म्हणतो की तुम्ही मानागर न माना 2050 साली पृथ्वीचा अंत अटळ आहे तो सांगतो. मग ते अटळ कसं आहे तो सांगतो की दर 5 वर्षानं पृथ्वीचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेड वाढतं. 2050 साली पृथ्वीचं टेम्परेचर हे 55 डिग्री सेंटीग्रेड असेल. त्या 55 डिग्री सेंटीग्रेडला तो असं म्हणतो की आव्हान कोणती असेल शास्त्रज्ञांच्या समोरची, की 55 डिग्री सेंटीग्रेडला ऍक्लोमेटाईज होऊ शकतील अशी अन्नधान्याची उत्पादन आम्हाला करावी लागतील. हे खूप मोठं शास्त्राच्या पुढचं आव्हान असेल, नसेल तर आम्हाला सिंथेटिक फूड खावं लागेल. 2050 साली पाण्यावर रेशन आणावं लागेल. मी डिप्टी कमिशनर पुणे असताना माझ्या या 500 म्हणजे या 5 जिल्ह्यातल्या जवळजवळ 218 गावांमध्ये टँकर होता. उजनी धरणाची लेवल 0 लेवलच्या खाली गेली होती आणि उजनीच्या बाजूला 800 खेडी आहेत. त्यावेळेला आमच्या बैठका होत होत्या मुंबईला आणि सोलापूरला की आता ही 0 लेवल, ही उजनीची सगळी पाणी, सगळं पाणी संपलं तर हे 800 खेड्यांचं करायचं काय, पाणी तिथं पोहोचवायचं का, तिथली माणसं उचलायची. त्यावेळेला युद्धजन्य परिस्थितीमध्ये आता सुद्धा आम्ही बघतो, मी आता विदर्भात जाऊन आलो, त्यावेळेला देऊळगाव राजाला आम्ही एक मुक्काम केला होता. देऊळगाव राजाला दर 10 दिवसात पाणी येते. ज्या घरात आम्ही राहिलो होतो त्या घरातल्या वाटीत सुद्धा पाणी त्यांनी साठवून ठेवलं. अलगोर असं म्हणतो की 2050 साली पाण्यावर रेशन असेल, श्वास घेण्याच्या लायकीची हवा नसेल, 33% दक्षिण आणि उत्तर अंटार्क्टिकावरचं बर्फ वितळलेलं असेल, त्यामुळे मुंबईच्या वर 11 मीटर पाणी आलेलं असेल आणि खोपोलीपर्यंत समुद्र पसरलेला असेल आणि त्यावेळेला तुमची पोरं किंवा नातू तुम्हाला फिरून प्रश्न विचारतील, हे बापा आमच्यासाठी काय ठेवलंस.
आणि त्यावेळेस त्याला उत्तर दिलं होतं हे सगळ्या प्रश्नाला 2009 वसुंधरा परिषदेमध्ये त्यावेळेस एक स्लोगन दिली होती या गोष्टीवर, थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली अँड रिस्पॉन्स पर्सनली. मला माझ्या सामर्थ्यानं माझा अवतार करण्यासाठी अनेक प्रश्न घेणार कारण त्या प्रश्नावर काम करणार. मला आप येताना ह्या दोन्ही दादांनी सांगितलं जरा प्रेमावर बोला प्रेमावर बोला. तर प्रेमावर आता मी 52 वर्षाचा म्हातारा काय बोलणार प्रेमावर. ही गोष्ट खरी आहे कारण त्याचं म्हणणं असं की सगळ्यात मोठा अडथळा प्रेम एका वेळेस बाजूला प्रेरणा पण देतो आणि प्रेम दुसऱ्या बाजूला मागं पण खेचतं. आमचं प्रेम कोणतं? प्रेमाचे 5 टप्पे आहेत, अट्रॅक्शन, अफेक्शन, शेअर, केअर अँड लव्ह. लिहून घेऊ नका, हा तुमच्या आवडीचा विषय आहे. आमचा टप्पा कोणता आहे? आमचं अट्रॅक्शन अफेक्शन मध्ये आहोत की जीवा पाडत. म्हणजे मी नवरा बायकोच्या काही जोडप्याचं वर्गीकरण मी मध्ये वाचलं होतं. या नवरा बायकोच्या जोड्यामध्ये काही जोडपी असताना काही मेड फॉर हिमसेल्फ असतात, मी ती त्याच्यासाठी जगते. काही जोडप्यामध्ये मेड फॉर हरसेल्फ, म्हणजे तो तिच्यासाठी जगतो. काही जोडपी असतात ती मेड फॉर इच अदर आणि काही असतात ती मॅड फॉर इच अदर. महात्मा फुले, सावित्री फुले, अभय बंग, राणी बंग, बाबा आमटे, साधना आमटे, कर्मवीर अण्णा, लक्ष्मीबाई, बापूजी साळुंखे, ही जे आहेत ना मॅड फॉर इच, तुझं जगणं ते माझं जगणं, तुझा श्वास तो माझा श्वास, तुझं पाऊल ते माझं पाऊल, तुझं स्वप्न ते माझं स्वप्न. आपलं कुठल्या कॅटेगरीतलं आहे? मी जे सांगितलं ना श्रीकर परदेशी सरांचं MBBSला दोघांचं प्रेम होत, पण त्यांनी नंतर ठरवलं होतं की जोपर्यंत मी IAS होत नाही ना तोपर्यंत आपण एकमेकाला भेटायचं नाही, मेसेजी पाठवायचं. म्हणजे डोक्यावर चादर घेऊन व्हॉट्सअप मध्ये लिटरली. आणखीन एक मी सांगितले, खूप मोठा नेता पुन गेला, त्या मुलीचं नाव सांगतो, मुग्धा सहस्रबुद्धे, मग शोधा तुम्ही इंटरनेट. स्वातंत्र्याच्या पूर्व प्रचंड सामर्थ्यवंत नेता, पर्सनॅलिटी मॅग्नेटिक पर्सनॅलिटी, म्हणजे पर्सनॅलिटीतले प्रकार आहेत, प्रचंड तेज, सामर्थ्य, मॅग्नेटिक पर्सनॅलिटी. आता आपल्यातले काही जणांचं तेज आहे चेहऱ्यावर, दिसतंय ना, तरुण असून सुद्धा तेज दिसतंय, पण काही एकदमच समोर गाडले आहेत. सरकारी माणूस ओळखण्याची खून, ज्याचा चेहरा चौकोनी आहे, खांदे वाकले, अख्ख्या जगाचं दुःख एकट्याच्याच टकोऱ्यावर आहे, अजिबात न हसणारी पर्सनॅलिटी असते बघ, मगाच्यापासून एकदाही हसलेलं ना कोपरा अशा सगळ्यांना ते स्वतःला खूप वेगळे समजतात असे एकदम. आम्ही कोणीतरी कदाचित विद्वत्तेचं लक्षण असेल त्यांच्या दृष्टीने, पण विद्वत्ता ही हसावी लागते असं म्हणाल. मी म्हटलं कुठला विषय चालू होता? अट्रॅक्शन, अफेक्शन, शेअर, केअर अँड लव्ह. कुणाचं मी सांगत होतो मुग्धाशास्त्र, मुग्धाशास्त्र आला तो नेता तिच्या गावामध्ये, तो माणूस किती मागं राहायची. शेवटी एक दिवशी थांबले, म्हणजे तुला काय पाहिजे? ते म्हणजे नाही मला तुमच्याशी लग्न करायचं. नाही होऊ शकत, वाऱ्याशी वादळाशी कधी लग्न होतं का? हे वारा आहे, मी वादळ आहे. ती म्हणजे फक्त एकदा होत रे म्हणा, हो म्हणून काय होईल? म्हटलं हो म्हटले. ते म्हटले ठीक आहे, हो आता एकदा प्रत्येक वेळेला येईल तेवढ्याला हे आहेच ना. बोरवायमध्ये विचारू तिच्या आपल्या माहितीसाठी सांगतो की वयाच्या 95 वर्षी 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी निघून गेली. तिनं पुन्हा कधीच भेट घेतली नाही तिची, तिथंच राहिली तिच्या घरामध्ये. बस लव, शेअर, केअर अँड लव्ह तिसरा टप्पा आहे ना अट्रॅक्शन अफेक्शनच्या पुढचा गेल्यानंतर. आमच्या शिवमधला मुलगा की जो आता DYSP झाला आहे, तो एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये त्याने पदवी पूर्ण केली कोल्हापूरला, आणि अचानक त्यानं विष घेतलं आणि विष दुर्दैवानं ते विष भेसळचं निघालं, त्यामुळे ते सकाळी कोमातून जागत. हल्ली विष सुद्धा भेसळीच आहे. एकदा कोणीतरी ते मॅट घ्यायला गेलं ते मॉर्टिनची,
मग ते घेणारा विचारायचे मरतय का टास. ती देणारा दुकानदार म्हटला हल्ली टासांच्या मीटिंगच मॅटवर होतात, किंवा माणूस नावाच्या विषारी प्राण्याला चावायचं का. आणि उठल्या उठल्या मला फोन आला त्याच्या बाबांचा की हे तुमचं बघा घेणं असं असं केलंय. मी फोन उचलल्यानंतर अर्धा तास फक्त प्रेमच मला सांगत होती. काका तुम्ही कधी प्रेम केलंय? अरे बाबा नाही केलं, माझ्या परिचय त्या मुली मी बीएससी ऍग्री लागतो एमएससी ऍग्री पीएचडी पण मुलीच नव्हते, त्यामुळे कदाचित माझं सिलेक्शन झालं. तो म्हटला कसं विसरणार सर फर्स्ट इयर पासूनच आहे का कसं म्हटलं प्रत्येक जागा तिची आठवण ते सगळे देवदास मधले सगळे डायलॉग मला तो ऐकून आता म्हटलं याला पूर्ण लवेरिया झालाय माझा ऐकूनच घेत नव्हता. संपला विषय, संध्याकाळी सावरला होता, संध्याकाळी त्याचाच फोन आला मला बाहेर काढा काका मला जगायचं. कारण होत होती त्याची मैत्री त्या रंकाळा तलावर कुठल्या तरी मित्राबरोबर भेट खात होती, त्याला ते झेपलं. असे प्रसंग आणखीन कोणाच्या वाट्याला येत असतील तर तो योगायोग. त्याला सटाण्याला माझी दोन व्याख्यान होती सलग दोन दिवस. मी त्याला घातला गाडीत, सटाण्याला जायपर्यंत सगळी गाणी त्याला ऐकवली. ती तडप तडप के दिलगे तुकडे तुकडे सगळे दिल येतात त्याचं पूर्ण बारीक 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 खूप रडवलं त्याला. आणि मग संध्याकाळी त्याच्या सांगितलं की राजा आपल्याला लढायचं. तिथे दादा मला खूप स्वाभिमान आहे त्या लेकराचा. त्याच वर्षीच्या अटेम्प्ट मध्ये तो डिव्हाइस मिळाला, त्याच वर्षी तो स्वतः माझा प्रेमाला कधीच विरोध नाहीये. प्रेम शेअर केअर अँड लव्ह. शेअर म्हणजे याचा अर्थ की माझ्या आयुष्याची उंची वाढवणं नाही का, एकमेकाच्या आयुष्याची उंची वाढवणारं माझं प्रेम आहे. शेअर याचा अर्थ शेअरिंग याचा अर्थ की मला माझ्या आयुष्यामध्ये एखादी सुखद किंवा दुःखद घटना घडली तर चटकन मला त्याला सांगावीशी वाटते का, त्याला किंवा तिला. ती पहिलीच व्यक्ती आहे का माझ्या आयुष्यात आणि ती शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत असणार आहे का. शेअर केअर या शब्दाचा अर्थ की तो तिथं आजारी असेल किंवा ती तिथं आजारी असेल तर मी अस्वस्थ असतो का, ती पूर्ण बरी होईपर्यंत. शारीरिक प्रेमाच्या पलीकडं मी इतका गुंतलोय का त्याच्यात. आणि लव्ह याचा अर्थ की ज्याच्यावर आमचं प्रेम असतं ना त्याच्यासाठी कोणताही त्याग करण्याची तयारी असतो. त्याग याचा अर्थ मी बाकीच्या गोष्टी नाही सांगत. या टप्प्यावरच खूप समृद्ध खूप विवेकी आणि खूप ऊर्जा देणार भविष्य देणार असं प्रेम करायला विरोध नाही आणि असा जोडीदार कारण तुमच्याच टर्म्स आहेत ना. दिस इज लव्ह मटेरियल अँड दिस इज मॅरेज मटेरियल. तुम्हीच ठरवता हे मटेरियल कुठलं आहे म्हणजे आता इंजिनिअरिंगच्या त्यामुळे तुम्हाला ठरवायचा अधिकार आहे पण तरी पण लास्ट दोनच फक्त की आपल्या सामर्थ्याचा उपयोग. उन्नी कृष्णन आपल्याला माहिती आहे की जो मधुरा आहे ना त्याचं खूप छोटं हॉटेल आहे. त्याने केटरिंग मध्ये त्याची पदवी पूर्ण केली. पदवी पूर्ण झाल्यानंतर तो टॅलेंट त्याचं करिअर प्रचंड व्यापक होतं, गोल्ड मेडलिस्ट होता. त्याला अमेरिकेच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी मिळाली, पॅकेज लाखो रुपयांचं मिळालं. तो आता मदुराईला जाणार, त्याचं विमान पोस्टपॉन झालं. 10 दिवस त्याला घरी जावं लागेल. तो मुंबईहून परत मदुराईला न जात अमेरिकेला न जाता तो मदुराईला पोहोचला. आपल्या घरी जात असताना त्याच्या चौकामध्ये 100 एक माणसं होती, गोल रिंगर होते, हसत होते. आणि त्या चौकात भुकेला व्याकुळ झालेला माणूस स्वतःची चिकिष्ठा स्वतःच्या हाताने खात होतो आणि हसत होतो. वेडा झाला, त्याला सॅक खाली ठेवलं, त्याला खांद्यावर घेतलं, आपल्या घरी घेऊन गेलं, त्याला आंघोळ घातली, त्याला मऊ भात घालायला सुरुवात केली.
विमान दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशीपर्यंत तो त्या माणसाला तरतरी आली, त्याला जीव खाऊ घातलं आणि त्यानं त्या पॅकेजला तलाक दिला. त्यानं कळून टाकलं की मला नाही यायचं तुमच्या. त्यानंतर मदुराईमध्ये त्यानं आता छोटस हॉटेल घातलंय. फोर्ब्स कंपनीचं गेल्या वर्षीच अवॉर्ड त्याला मिळालंय. गेल्या वर्षीपर्यंत त्यानं 12,000 लोकांना, त्याचं कामच आहे की तो हॉटेल बंद करतो आणि फिरतो सैरावायला, आणि जो भुक्याने व्याकुळा ना त्याला घेऊन जातो घरी, त्याला सांभाळतो, त्याला तरतरी आणतो, त्याला जीवात जीव आणतो आणि त्याच्या घरी पोहोचवतो. फोर्ब्स ना अवॉर्ड देईपर्यंत 12,000 लोकांना त्याला जीवन घातलं. त्याच्यात मुलाखतीत तो असं म्हणतो की मी खूप चांगला केटरर आहे, मी खूप चांगला स्वयंपाकी आहे आणि जगातले सगळ्यात चांगले स्वयंपाकी हे पुरुष असतात. तुम्ही करता स्वयंपाक छानच करता, प्रश्नच नाही. पण तो असं म्हणतो की मी स्वयंपाकी होतो चांगला, सगळ्या कॉन्टिनेंटल डिशेस सगळ्या त्याला. मी जर अमेरिकेमध्ये गेलो असतो आणि मी माझ्या बुद्धीचा वापर केला असता आणि खूप चांगले पदार्थ तयार केले असते, तर ज्यांना कधी भूकच लागत नाही अशा लोकांच्यासाठी मी माझ्या बुद्धिमत्तेचा वापर केला असता. फर्स्ट स्टार मध्ये येणाऱ्याला भूक लागते की नाही असं म्हटलं जातं की भूकेच्या वेळी अन्न मिळणं, भूक लागली असली तर काही मिळतो, पण मला दिलेली चव, मला असलेलं ज्ञानानं ज्याला नक्की भूक लागते त्याच्यासाठी माझ्या बुद्धिमत्तेचा मला वापर करायचा. तिथं गेलो असतो वेळ झालं म्हणून खाणारी आम्ही असतो. आम्ही सगळे वेळ झाली म्हणून दीडचा डबा. जर सरकारी नोकर असलं तर त्याच्या दिवसभरामध्ये काही पेशी ना हालचाली होत असतात, ते 10 वाजता येत आहे, मग 12 वाजता त्याच्या काही पेशीला चहाची खाऊ, 12 वाजता यांना चहा प्यावाच लागतो. सहकारी वगैरे त्या दिवशी ठरलेलं असतं की आज चहाला कोणाला बोलवायचं, संध्याकाळी जेवायला कोणाला बोलवायचं, ठरलं गिराई ठरले. पुन्हा 1:30 वाजता यांना जेवायला जावं लागतं, भूक लागलेली नसते. 1:30 वाजले म्हणून यांना जेवावं लागतं, डब्याकडे सारखा आज जातो यांचा काही नाही. एकदा 1:30चा डबा ठेवला की पुन्हा 4 वाजता यांच्या काही पेशी पुन्हा गडबड गडबड गडबड. 5:30 वाजता यांच्या आणखीन पेशी गडबड करतात, सगळं गटोळं बांधून ठेवते आणि त्या बॉसची भिंग करते जाते. इथं कोणी बॉस असतील आणि त्यांचे शागिर्द असतील तर पुन्हा एकदा तो ते बघत राहतात. जर 5:45 जर ते गेलं नाही, उठलं नाही त्याच्या केबिन मध्ये, तर याच्या पेशी अत्यंत गतिमान. मी माझ्या कर्मचाऱ्यांना विचारायचं की सकाळी घरातनं निघताना पण ऑफिसला जायचं आहे, ऑफिसला जायचं आहे, ऑफिसला जायचं, संध्याकाळी घरी जाताना पण ऑफिसला जायचं, ऑफिसला जायचं, ऑफिसला. म्हणजे दोन्ही ठिकाणी उजेड नसतो, ऑफिसमध्ये सुद्धा उजेड नसतो, घरी सुद्धा उजेड नसतो. यांच्या उन्नीकृष्णन नावाचा तो मुलगा की त्याच्या सामर्थ्यानं, दिलेल्या सामर्थ्यानं त्यानं आजपर्यंत त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर एक दुःख हलक करण्यासाठी केला. आणि मी आता जो शेअर करतोय की जो इंजिनियर आहे, स्वराज्याचा इंजिनियर आहे, चीफ इंजिनियर 350 वर्षापूर्वीच, आणि ती तुमच्या व्हॉट्सअपवर तुम्ही ती क्लिप बघितलेली आहे. हा इंजिनियर काय होता, त्याची कुवत, त्याची ताकद, त्यानं जे दुर्ग बांधले त्या दुर्गाची ताकद काय. शिवरायांच्या कालावधीमध्ये इराण आणि इराक मधून सिद्धी यायचे आणि कोकणामध्ये घुसायचे आणि कोकणातल्या आया बहिणी उचलून घेऊन जायचे. महाराजांनी ठरवलं की या सिद्धींचा बंदोबस्त करायचा आणि म्हणून किल्ला बांधायचा समुद्राला ठरवलं. हिरोशी इंदुलकर चीफ इंजिनियर महाराष्ट्राचे त्यावेळेला, आणि त्याला सांगितलं की आता तुम्ही किल्ला बांधायचा. किल्ला बांधत असताना निधी संपला, मार्च एंड आला, लॅस झाला. त्यावेळेला महाराज गेले होते आग्र्याला, पैसे नव्हते. हिरोशी इंदुलकरनं स्वतःची जमीन गहाण टाकली, पैसा उभा केला आणि किल्ला पूर्ण केला. महाराज आले, महाराजांनी तो किल्ला बघितला, पहिल्यांदा काम समाधानकारक होत. मग महाराजांनी प्रश्न विचारला, इंदुलकर काय देऊ, इन्क्रीमेंट, चांगलं पोस्टिंग, कुलाबाला एखादा फ्लॅट. ते रक्त नव्हतंच ना, आमच्यासारखं रक्त नव्हतंच ना. अजून इंदुलकर म्हटले, नको महाराज, काहीच नको, तुम्ही स्वराज्याची राजधानी बदला. त्यावेळेला राजधानीच्या बांधकामाचं काम आलं. तर इंदुलकर असं पण म्हटलेलं आहे, महाराज या टेंडर मध्ये एस्टिमेट एवढं सुद्धा मिळालेलं नाही, ज्या एस्टिमेट मध्ये 40% असेल किंवा डबल एस्टिमेट असेल तरच मी करेन. नाही नाही, कुठलं मध्ये कुठलं सडक आलंय मला कळलं. मी
बिहेव्हिअरल सायन्स नावाचा प्रकार असतो. बिहेव्हिअरल सायन्स जपानमध्ये 10वीपर्यंत बिहेव्हिअरल सायन्स शिकवतात की माणसात आल्यानंतर कसं वागायचं, रस्त्यावर कसं वागायचं. जी गोष्ट माणसात आल्यानंतर माणसातून उठवते, ती माणसात आल्यानंतर बंद असावी, हा सभ्यतेचा प्रकार हे 10वीच्या पोराला कळतं तिथे. ज्या जपानमध्ये खूप भूकंप होतात सर, भूकंप, म्हणून तिथल्या घराच्या भिंती खूप छोट्या आहेत, तर जन्मापासून समजायला लागल्यापासून तिथल्या मुलांना शिकवलं जातं की शेजारची कुजबूज ऐकायची नाही, दुसऱ्याची प्रायव्हसी ब्रेक नाही करायची. तसं जी गोष्ट माणसात आल्यानंतर माणसातून उठवती, ती माणसात आल्यानंतर बंद असावी, साधी सभ्यता आमच्यासारख्या शिकलेल्यांच्याकडनं असणं अपेक्षित असतं. हिरोशी इंदुलकरांनी सांगितलं की काही दिलं नाही, रायगड बांधण्याचं काम घेतलं शिव हिरोजी. 2 वर्ष रायगड बांधत होते, महादर्भाच्या हत्ती तलाव, जगदीश्वराचं मंदिर बांधून पूर्ण केलं. महाराजांनी तो किल्ला बघितला पूर्ण झाल्यानंतर. आता तुम्ही याल ना माझ्याकडे, माझ्याकडे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट होतं पूर्ण, ऍडिशनल सीओ हा पूर्ण बांधकाम खात्याचा चीफ असतो त्या जिल्ह्याचा. आमच्याकडे एमबी नावाचा प्रकार असतो, एमबी. एमबी मध्ये सगळे इंजिनियर काम करतात, सिव्हिल इंजिनियर खरून वर येतं, ज्युनियर इंजिनियर, त्यानंतर सिनियर इंजिनियर, पुन्हा डेप्युटी इंजिनियर, पुन्हा शाखा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, पुन्हा सुपरिटेंडेंट इंजिनियर. आणि मग काम असताना ते काम चालल्यानंतर एमबी लिहायचे असते, मेजरमेंट बुक लिहायचं असतं. तुम्ही करणार आहे भविष्यामध्ये चुकून आला गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आणि जर असा करणार असेल तर हे करावं लागणार. मग ते लिहायचं असतं की बाबा ह्या इमारतीला 1 पाटी सिमेंटला 6 पाटी वाळू वापरले, राजुरी स्टील वापरले किंवा टाटा स्टील वापरले, ते तुम्हाला लिहावं लागतं. महाराजांनी त्यावेळेला विचारलं, एमबी त्यावेळेची एमबी कशी होती की हिरोशी किल्ला कसा बांधला. ही एमबी ज्यावेळेला आमच्याकडे येते ना तिकडे आम्ही पेमेंट कसं करतो, तो ज्युनियर इंजिनियर तो लिहितो सगळी एमबी. मग त्याच्यावर कोंबडी डाव्या बाजूला करतो तो ज्युनियर इंजिनियर. मग तो मोठ्या इंजिनियरकडे गेला ना एमबी की त्याच्यावर तो कोंबडा करतो. मग त्याच्यापेक्षा मोठ्या इंजिनियरकडे गेलं की त्याच्या डाव्या बाजूला तो लांडोर करतो. आणि मग त्याच्यापेक्षा मोठ्या इंजिनियरकडे शेवटच्या इंजिनियर केलं की त्याच्याकडे तो मोड करतो डाव्या बाजूला. मग ती अशी एमबी, मग ऍडिशनल सी एवढी अशी वाहत वाहत वाहत. मग ऍडिशनल इंजिनियर त्या सगळ्या याच्यामध्ये सहभागी असला की तो आपली शेळी मारतो आणि मग ती रक्कम वाहत वाहत खाली जाते. दिस इज ऍडमिनिस्ट्रेशन. ज्यावेळी भविष्यात तुम्ही या सरकारी नोकरी त्यावेळी एमबी साठी तयार असतात. महाराजांनी प्रश्न विचारला कसे काय किल्ला कसं काय, खूप छान उत्तर दिले इंदुलकरांनी. महाराज खाली गेले तर हवा, खाली गेले तर पाणी, वर आली तर हवा, शत्रू वर येऊ शकत नाही. एमबी लिखापडी नाही. 6 दरवाजे बंद व्हायचे, हिरकणी अडकली सोडलं नाही खाली, हिरकणी गेली कड्यावरून खाली. महाराजांना बातमी समजली, महाराजांनी दुसऱ्या दिवशी तिच्यासाठी पालखी खाली पाठवली, पालखीतून हिरकणीला वर आणलं आणि सत्कार हिरोजी इंदुलकरांच्या हस्ते केला. सत्कार झाल्यानंतर पुन्हा राजांनी प्रश्न विचारला, इंदुलकर तुम्ही काय म्हटला होता, वर हलं तर हवा, खाली गेलं तर पाणी, मग हिरकडी खाली गेली कशी काय. इंदुलकर आणि मान खाली घातली म्हणजे महाराज ती महाराष्ट्रातली आई आहे, आपल्या लेकरासाठी कुठेही जात. इंदुलकर देशनिष्ठा राष्ट्रनिष्ठा शब्दाचा अर्थ इंदुलकर. त्यानंतर घरी नाही गेले, हिरकणी टोकावर गेले. त्यांनी ओरशर घेतला नाही, त्यांनी मिस्त्री घेतला नाही, डेप्युटी इंजिनियर कुठलाच इंजिनियर घेतला नाही. त्याने तो हिरकोणी बुरुज होता ना, तो कडा एकट्यानं रात्रभर कापला एकट्यानं. आजही तुम्ही गेला तर तो कडा कापला. दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये येऊन हिरोजी इंदुलकर म्हणतात की महाराज आता पुन्हा नाही हिरकणी जाऊ शकणार, देर मगर दुरुस्त आहे. दिस इज इंजिनियर, चीफ इंजिनियर होता महाराष्ट्राचा. त्यावेळेला महाराजांनी प्रश्न विचारला होता इंदुलकर काय देऊ का, ते म्हटले की महाराज मी राज्याभिषेकाच्या वेळेला 6 जून 1674 महाराज प्रत्येकाला काहीतरी देत होते. रायगडावर खूप गर्दी होती, आया बहिणींची तर खूप गर्दी होती, कारण राजानं आया बहिणींचं कुंकू बळकट केलं होतं, मंगळसूत्र बळकट केलं होतं, तो उत्सव साजरा होत होता. कुणाला घोडा, कुणाला तलवार, कुणाला सन्मान दिलं जात होतं. कोपऱ्यामध्ये इंदुलकर उभे होते. पुन्हा महाराजांनी प्रश्न विचारला इंदुलकर देऊ का, चांगल्या ठिकाणी पोस्टिंग, इन्क्रिमेंट, मलबार हिलला एखादा फ्लॅट, पुण्या नवीन टेंडर मध्ये दुप्पट इस्टिमेट कामापेक्षा काही मागितलं नाही. ते म्हणजे महाराज मी तुम्हाला मागणार आहे. राज्याभिषेक संपला, महाराजांची मिरवणूक निघाली जगदीश्वराच्या मंदिरात, पूर्वेच्या दरवाज्यातून बाहेर पाऊल टाकलं आणि तिथे इंदुलकर हातामध्ये दगड घेऊन उभे होते, पायरीचा दगड. महाराष्ट्रामध्ये 3 पायरीची दगड आहे, 3
दोन पायरीचे दगड आहेत ते पंढरीला आहेत पांडुरंगाच्या समोर आहेत आणि एक आहे तो महाराष्ट्राचा चीफ इंजिनियरचा 350 वर्षापूर्वीचा तो सेवेचा दगड आहे पंढरपूरला जे सेवेचे पंढरपूरचे दगड आहेत ना दोन पहिली पायरी आहे ना ती चोखोबांची पायरी आहे पांडुरंग असं म्हणतो की पहिल्यांदा चोखोबांच्या पायावर डोकं टेकाव चोखोबांची यासाठी तुझा भाऊच चोख असायला पाहिजे नदी डोंगापरी नीर नाही डोंगा काय भुललासी वरलिया रंगा ऊस डोंगापरी रस नाही डोंगा काय भुललासी वरलिया रंगा चोखा डोंगापरी भाव नाही डोंगा काय भुललासी वरलिया रंगा भाऊ चोख आहे ना टेकव डोक दुसरी पायरी आहे ना ती नामदेव महाराजांची नामदेव महाराज म्हणतात त्या पांडुरंगाला वैकुंठासी आम्हा नको धडू हरी वासदे चरणाजवळी सर्व का वैकुंठ नको आहे तुझा आम्हाला तुझ्या पायाचा दगड करून टाक तुझे लाखो भक्त येतील त्यांच्या पायाची धूळ माझ्या मस्तकावर पडेल धन्य होऊन जाईल दोन पायऱ्या भक्तीचे आहेत आणि तिसरी पायरी रायगडावर आहे जगदीश्वराच्या मंदिराच्या पूर्वेच्या दिशेनं पहिलं पाऊल ज्या पायरीवर पडतं त्या दगडावर लिहिलंय इंदुलकर आहे आजही वाक्य तसंच सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर ते दगडावर लिहिलंय ते म्हणतात की महाराज स्वराज्याच्या कामाचा असू द्या नसू द्या सातवा वेतन आयोग असू द्या नसू द्या राज्य घडवण्यासाठी रात्री 12 वाजता बोलवा मी हजर आहे मी गेलो होतो 300 मुलांना शिवचरित्र 7 दिवस सांगत होतो पोराने मी हात कधी जगदीश्वराकडे पाठवलाय महाहत्ती तलावामध्ये खेळायचं भांड भरायचं पाण्यानं आणि या पायरीचा अभिषेक रोज 7 दिवस करायला सांगितलं होता लेखना रोज 7 दिवस आम्हाला इंदुरकर व्हायचं आहे रात्री 12 वाजता माझ्या देशासाठी कधीही बोलवा नेशन फर्स्ट राष्ट्र पाहिजे बाकी सगळ्या गोष्टी बाजू दिदी आणि दादानं तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी खूप हृदयापासूनच्या शुभेच्छा या 4 वर्षामध्ये खूप समृद्ध व्हा गुरुजनांच्या सोबत मित्रांच्या सोबत सहकाऱ्यांच्या सोबत प्रेम करत असाल तर मैत्रिणीसोबत मित्रासोबत खूप समृद्ध व्हा खूप मस्त आयुष्य जवानी परत येत नाही मस्ती परत येत नाही पण जिथं विवेक आहे जिथं भविष्याचा वेध आहे जिथं दृष्टी आहे माझ्या स्वतःच्या हसण्याविषयी भविष्यातल्या माझ्या जगण्याविषयी स्वतःच्या फंडात ज्याचे क्लिअर आहेत ना त्याच्यासाठी हे जीवन खूप अनमोल आहे जीवन खूप प्रगल्भ आहे याला खूप हॅलो आणि शालू जगायचं का खूप डेप्थ जगायचं खूप मनमुराद जगायचं तुमच्या हातामध्ये या वाटेवर तुम्हाला हृदयापासूनच्या शुभेच्छा जिथं जाल तुमचा विजय व्हावा आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हा ज्या क्षेत्रामध्ये जाल त्याचं स्वतःच स्थान निर्माण करा आणि एकदा स्थान निर्माण झाल्यानंतर असं पळा बाजूला तुमच्याकडे बघून लोकांना वाटलं पाहिजे येस दिस इज कराड इंजिनिअरिंग कॉलेज प्रॉडक्ट जिथं जाल तिथं सन्मान हा असेल की या घरट्या